राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाची माहिती घेत आहेत, त्यांना राज्याची चिंता आहे, मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे काही आमदार काय प्रताप गाजवत आहेत त्याची एक बातमी पाहूयात। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आदेश त्यांच्याच एका पक्षाच्या आमदारांना धुडकावून लावलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर घोड्यावर बसून मिरवणूक काढली। पुणे जिल्ह्यातल्या सणसवाडीतला हा प्रकार आहे। या मिरवणुकीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा आणि कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी जमवून आमदारांनी कोरोनाला एक निमंत्रणच दिल्याचं यामध्ये पाहायला मिळते। आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या या आमदारावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी कोरोनाचे नियम धुडकावत त्याचं उल्लंघन करत मिरवणूक काढलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोरोनाचे नियम पाळले गेलेले नाहीयेत। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, अनेकांच्या तोंडाला मास्क सुद्धा नाहीये, सुरक्षित अंतर सुद्धा पाळलं गेलेलं नाहीये। त्यामुळे आता राज्यामध्ये कोरोनाची स्थिती ही गंभीर होत चालली असताना अशा प्रकारचं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत रोहिदास गाडगे। रोहिदास, आपण पाहतोय मिरवणुकीमध्ये अशोक पवार यांनी कोरोनाचे नियम हे पायदळी तुडवलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का, काय सांगतो? खरं तर सत्ता आणि सत्तेची ताकद यावरती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर अशोक पवार निवडून आले। खरं तर कोरोना नियमांचं पालन करा असं अजित पवारांनी सांगितलं असतानाही अशोक पवारांनी आज सणसवाडी या ठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढली। खरं तर हा औद्योगिक परिसर आहे, या परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने वाढला तर हा रोखणं पुढील काळामध्ये गंभीर होईल। असं असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी करून डीजेच्या तालावरती लाइटिंग लावून या ठिकाणी जल्लोष करण्यात आला, कोरोना नियमांचं अक्षरशः पायमल्ली करण्यात आली, मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली। ज्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन अनेक वेळा केलं जातं, मात्र तेच लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून कोरोनाला आमंत्रण देणार असतील तर पुढील काळामध्ये कोरोनाचे संसर्ग वाढल्यास याला जबाबदार कोण असणार असाही प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातो। अगदी रोहिदास, आपण पाहतोय की राज्यामध्ये कोरोनाचे आणि ओमायक्रॉनचे सुद्धा रुग्ण वाढताना दिसत आहेत आणि अशा प्रकारची गर्दी जमवून अशा प्रकारचं प्रदर्शन करणं, मिरवणूक काढणं हे खरं तर बिलकुल योग्य नाहीये, पण या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? अद्याप पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। 50 लोकांच्या उपस्थितीत हा मिरवणुकीचा कार्यक्रम होणं अपेक्षित होता, मात्र हा न होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून करण्यात आली। पुढील पोलीस काय कारवाई करतात याकडे खरं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या या माहितीबद्दल। नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकात विजयाचे सगळीकडे निकाल लागलेत, त्यामध्ये शिरूर तालुक्याचे विद्यमान आमदार देखील निवडून आले। खरं म्हणजे सध्या कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची संभावना मोठ्या प्रमाणावर आहे। महाराष्ट्र शासनाच्या प्रमुखांनी म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं की कोरोनाचं भान ठेवून विजय उत्सव साजरा करा किंवा कार्यक्रमावर निर्बंध आणा, परंतु शिरूर तालुक्याचे आमदार उन्मत्तपणा करून या सगळे निर्बंध पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत। आज MIDC सारख्या किंवा इंडस्ट्री एरियासारख्या भागामध्ये जर हा कोरोना पसरला तर तो आवरणं अतिशय कठीण होईल, परंतु सणसवाडीसारख्या भागामध्ये अशी मोठी मिरवणूक काढून त्यांनी कोरोना नियमाची पायमल्ली केली।